कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, आयसीयू, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. शिक्षक आणि मुख्याध्यापक हे मुख्यालयीन राहत नसल्यामुळं त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशा मागणीसाठी निवेदन दिलं गेलंय. शिक्षक आणि मुख्याध्यापक हे मुख्यालयीन राहत नसल्यामुळं त्याविरोधात राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा यमुनाताई भालेराव ह्या 15 दिवसांपासून पंचायत समितीसमोर उपोषणाला बसल्या आहेत. तर या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली आहे. तरी त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या राहुरी तालुका अध्यक्षा धम्म मेघा जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे आणि त्याची प्रत राहुरीच्या नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्याकडे सुपूर्द केली आहे. गेल्या 15 दिवसापासून पंचायत समितीसमोर आमच्या शहराध्यक्षा यमुनाताई भालेराव या उपोषणाला बसलेल्या असून त्यांची मागणी अशी होती की शिक्षक व मुख्याध्यापक मुख्यालयीन राहत नाही आणि त्यांना जो ग्रामपंचायतीने दिलेला ठराव जे उतारे आहेत त्याची पूर्ण शहानिशा किंवा त्याची पूर्ण तपासणी करून संबंधित अधिकारी, गट विकास अधिकारी, शिक्षण अधिकारी यांनी त्वरित अहवाल सादर करायचा होता, पण त्यांनी गेले 15 दिवसापासून एक लेडीज त्यांच्या दालनात बसून ठेवलेली आहे, त्यांना थोडी सुद्धा लाज वाटत नाही. आणि उद्या जर तिच्या जीवाला, जर यमुनाताई भालेराव यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर आम्ही टोकाचं पाऊल उचलण्याची आम्हाला फार गरज वाटते. शिक्षक आणि मुख्याध्यापक हे मुख्यालयीन राहणं बंधनकारक आहे, तरीही हे शिक्षक आणि मुख्याध्यापक मुख्यालयात राहत नाहीत. या प्रकरणी 16 सप्टेंबरला यमुनाताई भालेराव यांनी निवेदन देऊन प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं आणि 18 डिसेंबरला उपोषणाला सुरुवात केली. तर या उपोषणाला 15 दिवस उलटून गेले आहेत, मात्र गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केलंय असा आरोप या निवेदनातून केला गेलाय. त्यामुळं संबंधित अधिकारी यांनी दिरंगाई केली आहे. त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर तालुका अध्यक्षा धम्मा मेघा जाधव, माया पठारे, स्नेहा बनसोडे, सुनीता भालेराव यांच्या सह्या आहेत. यमुनाताई भालेराव यांच्या उपोषणाला ह्युमन राईट्सचे राहुरी तालुका अध्यक्ष राहुल अशोक भालेराव यांनीही पाठिंबा दर्शवलाय. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांचा विषय आहे. तर शिक्षक व मुख्याध्यापक हे मुख्यालयीन राहत नसून गेल्या 5 दिवसापासून यमुनाताई भालेराव ह्या पंचायत कार्यालयासमोर उपोषण बसल्याने त्यांना जाहीर लेखी पाठिंबा देत आहे. आणि कारण विषय असा आहे का 5 दिवसांपासून पंचायत समिती कार्यालयासमोर यमुनाताई भालेराव असते आणि त्यांची मागणी रितसरी असताना तरीसुद्धा या कार्यकर्त्यांकडे या गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना वेळ नाही. 5 दिवसानंतर गट शिक्षणाधिकारी यांनी शिक्षक व मुख्याध्यापक यांचे अहवाल सादर करण्याचे पत्र काढून 13 केंद्रांना अहवाल सादर केले आहे, परंतु शासन परिपत्रकानुसार ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव देणे बंधनकारक असताना त्यांनी दिशाभूल करून फक्त सरपंच यांची रहिवाशी दाखली जोडले आहेत. आमची ह्या निवेदनावर मागणी आहेत, संबंधित गावचे सरपंच, शिक्षक व घरमालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच उपोषणकर्ते यमुनाताई भालेराव यांनी निवेदन 16/2023 देऊन व उपोषणास 18/12/2023 रोजी बसून सुद्धा 5 दिवसामध्ये उलटून गेले, तरी त्यांनी म्हणजे तो तब्बल 1.5 महिना यांना संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना निवेदनाद्वारे कळवण्यात येते की यासंबंधी अधिकारी यांनी दिरंगाई केली आहे, तरी त्यांच्यावर सुद्धा दप्तर दिरंगाईनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी. असे न झाल्यास आम्ही या संदर्भात न्यायालयात असतो, आपण विरुद्ध मे न्यायालयामध्ये जावे लागेल, तरी त्वरित त्वरित कारवाई करण्यात यावी. शिक्षक व मुख्याध्यापक यांचे घरभाडे त्वरित शासनास वसूल करण्यात यावे ही नम्र विनंती. त्यांच्या या पाठिंबास मानवाधिकार समितीचा पूर्ण पाठिंबा आहे. तर याप्रसंगी नंदकुमार शिंदे, विकी जाधव, अमोल जाधव, निलेश कोकाटे, अमोल पवार, विशाल लांबे, राहुल गायकवाड यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. राजेंद्र क्लॉथ, गेल्या 55 वर्षांची परंपरा, लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन, शालू, पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर, शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नऊवार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग,
ब्रँडेड जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन, शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर.